अजूबेला हे दोन्ही विषाणूमुळे रोग होतात आणि गोवर जे आहे ते कंटॅजियस डिझीज आहे, जे ज्याच्या प्रसार हवेतून येत होतात आणि अत्यंत गंभीर असा ही रोग आहे. आणि ह्यामध्ये निमोनिया, डायरिया, व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी हा प्रकारची कॉम्प्लिकेशन्स होतात आणि कधी कधी हे फेटल पण होऊ शकतो. तसेच रुबेला जे आहेत हे गर्भवती महिलातून त्यांचे मुलांमध्ये येतात आणि त्यामध्ये डेफनेस, मेंटल रिटार्टेड मुलं असा प्रकारचे अपंगत्व मुलांमध्ये ह्या रोगामुळे होऊ शकतो. तर ह्याच्या पूर्ण त्या निराकरण झाला पाहिजे. भारतात कुठलेही मुलाला हा दोन्ही गोवर आणि रुबेला नाही राहिला पाहिजे. ह्यासाठी आम्ही 27 नोव्हेंबर ते 4 जानेवारी पर्यंत हे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम हाती घेत आहोत. आणि या बाबतीत आम्ही खूप सूक्ष्म नियोजन जिल्हा स्तरावर करण्यात आलेलं आहे. जे 9 महिने ते 15 वर्षपर्यंतचे मुलांना आम्ही ह्यामध्ये लस त्यांना देणार आहेत आणि त्यामध्ये टोटल जे लाभार्थी जे रजिस्टर्ड लाभार्थी आमच्याकडे आहेत ते 8,53,789 आहेत. आणि ह्यामध्ये कुठलीही शाळा असो, प्रायव्हेट किंवा शासकीय, सगळी शाळांमध्ये आम्ही हे मोहीम राबवणार आहेत. आणि प्रत्येक शाळांमध्ये आम्ही टोटल 4,869 असे सत्र सगळी शाळांमध्ये आयोजित करून 4,53,360 मुलांना ही लस देणार आहेत. उरलेले जे मुले आहेत, जवळपास 4 लाख मुले जे आहेत ते अत्यंत छोटे असल्यामुळे, कारण 9 महिन्यापासून आम्ही ही लस देत आहेत, जे शाळाचे बाहेर आहे, शाळामध्ये त्यांचा प्रवेश झालेला नाही, त्यांच्यासाठी आम्ही 3,113 बाह्य संपर्क लसीकरण सत्र आयोजित केलेले आहे. त्यासाठी आमचे 218 मोबाईल टीम आहेत आणि 930 संस्थास्तरीय लसीकरण सत्र आम्ही घेत आहोत. ह्या बाबतीत माझे सगळे जे पेरेंट्स आहेत त्यांना माझी विनंती आहे, त्यांना माझं आवाहन आहे की आपले मुलांच्या निरोगी आणि स्वस्थ स्वास्थ्य आणि त्याची निरोगी आयुष्यासाठी आपण ही जे लस आहे ते 100% मुलांमध्ये ॲडमिनिस्टर करा. आणि हे जे मोहीम आहे की 100% मुलं ह्यामध्ये कव्हर झाले पाहिजे, ह्यामध्ये शासनाचा सहयोग करा. धन्यवाद.